टू इंडियन मॉम पुनम अगेन। तर गाईज आज आहे फ्रायडे आणि आम्ही निघालो आहोत बाहेर। तर आता आमची जर्नी स्टार्ट होणार आहे आणि आम्हाला आमची जी ट्रेन आहे ती 4:30 येणार आहे, म्हणजे 4:30 ती निघणार आहे। सो 4:20 ती प्लॅटफॉर्मवर येते आणि 4:30 ती निघणार आहे। सो आजचा प्रवास जो आहे तो पूर्णपणे ट्रेनमध्ये होणार आहे आमचा आणि सगळी पॅकिंग वगैरे आमची झालेली आहे, सर्व काही झालेलं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता सगळे बॅग्स इकडे तयार आहेत, म्हणजे मुलं पण तयार आहेत आणि बॅग पण सगळ्या पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत। सो आता बस निघायचं आहे आणि पंकज ॲक्च्युली उबेर कॅब बुक करत आहे आणि एकदा ती कन्फर्म झाली आणि बुक झाली की मग आम्ही सगळे निघणार आहोत लगेचच। तर इथून आम्हाला साधारण स्टेशनवरती जायचं आहे आणि स्टेशनवरती पोचायला आम्हाला साधारण 1-1.5 तास लागेल आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत। तर येताना आमचा फ्लाईटचा प्रवास असणार आहे। सो जाताना ॲक्च्युली काय झालं की आम्ही फ्लाईटच बुकिंग करणार होतो, बट आम्हाला फ्रायडेला डायरेक्ट फ्लाईट नव्हती तिकडे जाण्यासाठी ज्या डेस्टिनेशनला आम्ही चाललो आहोत। तर ते डेस्टिनेशन तुमच्यासमोर लवकरच डिस्क्लोज मी करणार आहे। तर त्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी ॲक्च्युली फ्रायडेला आम्हाला फ्लाईट मिळत नव्हती, सो आम्हाला ट्रेन बुक करावी लागली आणि आम्ही AC ट्रेन बुक केलेली आहे। सो आम्ही आता ट्रेननी जाणार आहोत आणि जेव्हा आमचा रिटर्नचं जे ट्रॅव्हलिंग असणार आहे तर ते आमचं फ्लाईटनी असणार आहे। आणि आज आम्ही ऑफकोर्स आम्ही आज सुट्टी घेतलेली आहे मी आणि पंकजनी ऑफिसला, आणि त्याच्यानंतर आज मुलांना आजपासून सुट्टी पडलेली आहे। सो त्यांच्यासाठी आज वेकेशन लगेचच स्टार्ट होत आहे आणि लगेचच आम्ही हा प्लॅन केलेला आहे जाण्याचा। तर आजच लास्ट त्यांचे पेपर होते तिघांचेही, आणि तिघांचेही पेपर झालेले आहेत, एक्झाम झालेली आहे आणि आम्ही आता निघणार आहोत। तर बस आता इथून पुढचं सगळं जे काही आहे ते मी सगळं काही व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। आणि चला तर मग आता मी निघतो आणि बस आता जे लास्टचं काम असतं ते सगळं, म्हणजे व्यवस्थित सगळ्या कड्या लावलेल्या आहेत का दरवाजाच्या, त्याच्यानंतर लॉक लावलेले आहेत का, लाईट्स बंद आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी कायम निघण्यापूर्वी मी चेक करत असतो। सगळ्यात शेवटी सगळे नळ व्यवस्थित बंद आहेत ना, गॅस बंद आहे ना व्यवस्थित, तर ह्या सगळ्या गोष्टी लास्टला मी चेक करते आणि सर्व काही चेक केलेलं आहे। लाईट्स बंद करणार आहे आता निघताना। तर गाईज मी हा जो ड्रेस घातलेला आहे हा खूपच कॅज्युअल आहे, म्हणजे टी शर्ट आणि बस एक मी ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे, कार्गो पॅन्ट, आणि बस हाच आहे। कारण की आज ॲक्च्युली काय होणार आहे की एक तर ट्रेनमध्ये पूर्ण आमचं ट्रॅव्हलिंग असणार आहे आणि आज नाईट पण आम्हाला ट्रेनमध्ये स्पेंड करावी लागणार आहे। सो मला हे खूप कम्फर्टेबल आहे, सो म्हणून मी माझ्या कम्फर्टनुसार हे मी आजचा ड्रेस घातलेला आहे आणि फॉर्मल्स जे मी घेतलेले आहेत तिकडे घालण्यासाठी, तर ते घेतलेले आहेतच म्हणजे बॅगमध्ये सोबत। पण आत्ता मी जो घातलेला आहे तो मी टी शर्ट आणि जस्ट एक कार्गो पॅन्ट घातलेली आहे। तर तुम्हाला फुल लुक मी दाखवते आणि कसा वाटला हे नक्की सांगा, कारण की प्रवासामध्ये जे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं तेच घालणं बेटर असतं। सो काही चला तर मग आता 10 मिनिटात आमची कॅब येईलच आणि आम्ही आता निघतोय। सो आम्ही खाली जाऊन वेट करणार आहोत, 5 ते 10 मिनिटात आमची कॅब येईल आणि आम्ही निघणार आहोत। तर चला तर मग मी आता निघते आणि जसं वेळ मिळेल तसं मी तुमच्याशी बोलत राहीन आणि जे काही आहे ते सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करत राहीन। सो कीप वॉचिंग। येस आम्ही आता खाली उतरलो आहोत आणि आमची कॅब 5 मिनिटात येणार आहे आणि बस आम्ही आता कॅबमधून रेल्वे स्टेशनवरती पोचणार आहोत। रेल्वे स्टेशनवरती आम्ही फायनली इकडे पोचलो आहोत
आणि आमची जी ट्रेन आहे ती 4:25 येणार आहे आणि 4:30 निघणार आहे. सो 5 मिनिटं ती फक्त प्लॅटफॉर्मवरती थांबणार आहे आणि बस आम्ही इकडे आमचा प्लॅटफॉर्म चेक करत आहोत की कोणत्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेन येणार आहे, त्याप्रमाणे आम्हाला तिकडे जाऊन वेट करणार आहोत आम्ही. तर बस आता इकडे ट्रेन येण्याची वेळ झाली आणि आम्ही आता ट्रेनमध्ये फायनली बसलो आहे. तर हा सेकंड डे म्हणजे ट्रॅव्हलिंगचा सेकंड डेच्या मॉर्निंगचा हा व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आम्हाला साधारण आम्ही जी 4:30 आमची ट्रेन निघाली ती सकाळी दुसऱ्या दिवशी 8 आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे आणि खूप लॉंग जर्नी आहे. तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि हे जे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये आम्ही ऑलरेडी फोनवरून बुकिंग केलेलं होतं, त्याच हॉटेलमध्ये आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि बस आता इकडे आम्ही सगळं रूम वगैरे चेक करणार आहोत आणि इथेच आम्ही आमचा स्टे करणार आहोत. सो बस आता आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आता सगळं काही जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते पंकज कम्प्लीट करत आहेत आणि बस आम्ही आता रूम पहिले चेक करणार आहोत. जी रूम आम्ही प्री बुकिंग केलेली होती फोनवरती, तर ती रूम पहिले आम्ही चेक करणार आहोत की ती चांगली आहे का आणि तिथेच आपल्याला म्हणजे हे स्टे करायचं आहे का, दुसरा काय अजून ऑप्शन आहे, ते सगळं काही आम्ही चेक करणार आहोत. तर बस तेच आता पंकज इकडे डिस्कस करत आहे रिसेप्शनवरती आणि त्याच्यानंतर आमची रूम फायनलाइज झाल्यानंतर पहिले आम्ही रूम चेक करू आणि त्याच्यानंतर आमचं आम्ही लगेज वगैरे सगळं शिफ्ट करू. तर हा जो आमचा जो प्रवास आहे किंवा जे आमचं ट्रॅव्हलिंग आहे ते खूप लॉंग होतं आणि पूर्ण नाईट आम्ही स्पेंड केलेली होती. तर खूप आम्ही जास्त सगळेच थकलेलो होतो आणि आम्हाला सगळ्यांना फ्रेश व्हायचं होतं, सगळ्यांना आंघोळ्या वगैरे पण करायचं होतं, फ्रेश व्हायचं होतं. सगळेच खूप आम्ही दमलो होतो कारण की रात्रभर कसं झालं होतं की मुलं एकतर सोबत असली की तसं शांत, एकतर ट्रॅव्हलिंगमध्ये तशी शांत झोप लागत नाही आणि त्यातून रायन रियाचा हा फर्स्टच प्रवास होता आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण लक्ष ठेवायला लागणार होतं. सो अशी निवांत किंवा रिलॅक्स अशी झोप आम्ही घेऊ शकलो नव्हतं ट्रेनमध्ये. तर त्याच्यामुळे आम्ही आता खूपच थकलेलो होतो, म्हणजे रात्रभर लिटरली पंकज पूर्णपणे जागा होता. मी एक तर 2 तास झोपले होते बट पूर्णपणे रात्र पूर्ण रात्र पंकज जागा होता आणि त्याची झोप बिलकुल पण झाली नव्हती. तर ठीक आहे, म्हणजे चलता आहे. आता काय बाहेर आल्यानंतर असं होतंच, थोडं सगळंच काही आपल्या मनाप्रमाणे रुटीन होतं, झोप थोडी कमी जास्त होते किंवा असं होतंच, तो थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट कराव्याच लागतात. तर चला फायनली आमची रूम आम्ही फायनल केलेली आहे, आम्ही पहिले चेक केली आणि त्याच्यानंतर आता इकडे हे जे लगेज आहे आमचं तर ते आम्ही शिफ्ट करत आहोत. बस आता इकडे ह्या रूममध्ये म्हणजे ही जी रूम आहे ती AC रूम आहे आणि इथून आहे ना ॲक्च्युली एक्झॅक्ट बॅक साईडला रेल्वे स्टेशन आहे आणि समोर बस स्टँड पण आहे. सो कन्व्हिनियंट आहे, सो आम्ही म्हणून ही हॉटेल बुक केलेलं होतं. तर याचा रेफरन्स मला माझ्या भावाने दिला होता, तो त्यामुळे आम्ही इकडे फोनवरतीच ऑलरेडी ॲडव्हान्स बुकिंग केलेलं होतं. तर भावानी पण म्हणजे भाऊ पण या ठिकाणी येऊन गेलेला होता 2 महिन्यांपूर्वी. सो त्याला चांगला एक्सपिरियन्स होता आणि त्याला सगळं इकडचं चांगलं वाटलं होतं. सो म्हणून आम्ही त्यांनी आम्हाला रेफरन्स दिला होता. सो आमच्यासाठी खूप इझी झालं हे बुकिंग करण्यासाठी आणि खूप कन्व्हिनियंट आणि चांगली रूम आहे. तर तुमच्यासोबत मी ह्या रूमचा रूमची टूर पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इकडे आहे हे वॉल युनिट आणि त्याच्या बाजूला एक्झॅक्ट कबर्ड आहे. तर अशा पद्धतीने हे कबर्ड आहे कपडे वगैरे किंवा बाकीचं जे काही सामान आहे ते ठेवण्यासाठी. आणि लगेचच इकडे ड्रेसिंग टेबल आहे आणि बस बेड आहे. तर गाईज हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज आहे शनिवार सॅटरडे आणि आत्ता वाजलेले आहे दुपारचे 1. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत तिरुपतीमध्ये आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आम्ही कुठेतरी जाणार आहोत आणि फायनली आज मी तुमच्यासमोर ते डिस्क्लोज करत आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत तिरुपतीमध्ये. तर आम्ही आलो आहोत तिरुमलाला जाणार आहोत उद्या. बालाजीचं दर्शन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तिरुपतीला. तर त्याच्या म्हणजे तिरुपतीला आल्या म्हणल्यानंतर तुम्ही ओळखलंच असेल तसंही. सो आम्ही उद्या आमचं दर्शन आहे आणि बुकिंगचा जो म्हणजे जे बुकिंग होतं ते ऑनलाईन आम्ही ऑलरेडी बुक केलेलं होतं दर्शन पास. तर उद्या आमचं म्हणजे उद्या आमचं दर्शन आहे. सो उद्या आम्ही तिरुमलाला जाणार आहोत आणि आज आत्ता आम्ही आहोत तिरुपतीमध्ये. तिरुपतीमध्ये आम्ही रूम घेतलेली आहे आणि बस आता
आता आम्ही जेवण करणार आहोत, लंच करणार आहोत. कारण ॲक्च्युली काय झालं की आमची जी ट्रेन आहे ती सकाळी साधारणपणे 8-8:30 दरम्यान तिरुपतीमध्ये पोहोचणार होती, म्हणजेच रेणुकुंडामध्ये पोहोचणार होती. पण ट्रेनला ॲक्च्युली थोडासा लेट झाला कारण की मेट्रोचं खूप जास्त ब्लॉकेजेस होते आणि त्यामुळे ट्रेन पोहोचायला थोडासा लेट झाला. काल पण ॲक्च्युली ट्रेन खूप लेट आली होती आणि शिवाय त्यामुळे आज पोहोचायला पण लेट झाला. तर ती दुपारी 1 पोहोचणार होती, पण चला ठीक आहे, 11 त्यांनी पोहोचवून दिलेलं आहे, थोडासा टायमिंग त्यांनी कव्हर केलेला आहे. सो त्यामुळे आजचा जो काही प्लॅन होता तो थोडासा आता जो आम्ही आधी केलेला होता तो एक्सटेंड झालेला आहे. तर आता इथं जवळपासची जी काही मंदिरं आहेत तिथे आम्ही दर्शनाला जाणार आहोत आणि सगळ्यात आधी आम्ही लंच करणार आहोत. आत्ता आम्ही आंघोळ वगैरे करून सगळे फ्रेश झालेलो आहोत आणि आता आम्ही लंच करणार आहोत आणि लंच झाल्यानंतर आम्ही मंदिरात दर्शनाला जाणार आहोत, जे काही नियर बाय आहेत तिरुपतीमध्ये तर तिकडे जाणार आहोत. आणि उद्या जे काही प्लॅन आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर आजचा जे काही आहे आमचा प्लॅन आणि आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आजच्या या ब्लॉगमध्ये. सो माझा हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझा हा आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करायला विसरू नका, नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. चला तर मग आता सगळे तयार झालेले आहे. पंकज पण तयार आहे, रायन रिया तयार आहे, हॅलो बोला, इकडे आर्यन आहे, आर्यन इज ऑल्सो रेडी. आणि चला तर मग आता आम्ही निघतो आणि मग मी वेळ मिळेल तसं तुमच्याशी बोलेन आणि जे काय आहे ते सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करेनच. ओके बाय. सो फ्रेंड्स, आम्ही आता इकडे आलेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये आणि इथे खूप सारे रेस्टॉरंट आहेत, म्हणजे याच लेनमध्ये किंवा खूप सारे आजूबाजूला रेस्टॉरंट्स आहेत, तुम्हाला खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स मिळतील. पण हे अगदी आमच्या हॉटेलच्या शेजारीच होतं. सो आम्ही हे रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि ऑफकोर्स इथले जे रेस्टॉरंट आहेत ते सगळे साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहेत. पण आता असं पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आहे की फक्त साऊथ इंडियनच मिळतं, खूप सारी व्हरायटी मिळते. आता खूप सारं सगळं तुम्हाला चायनीज आणि बाकीच्या पंजाबी भाज्या जे काय हवं ते तुम्हाला मिळतं. बट आम्ही चूज केलेलं आहे साऊथ इंडियन खाणं कारण की आपण रोजच आपल्या घरामध्ये रोजच पोळीभाजी आणि महाराष्ट्रीयन जेवण जेवतच असतो. बट इकडे आलो आहे म्हटल्यानंतर इथली जी स्पेशालिटी आहे साऊथ इंडियन, तर तीच डिश आम्ही घेतलेली आहे, मागवलेली आहे. तर इकडे ही साऊथ इंडियन थाळी आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त वेगवेगळ्या भाज्या आहेत, तर त्या आम्ही खाणार आहोत. त्यानंतर आम्ही लगेचच निघालो आहोत प्रवासासाठी. लंच झाल्यानंतर आम्ही पुढे जे श्रीकालहस्ती म्हणून जे मंदिर आहे तर तिकडे आम्ही आलेलो आहोत आणि बस हे मंदिर आहे अशा पद्धतीचं आणि इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. तर साधारण आम्हाला इकडे पोहोचण्यासाठी 1-1.5 तास लागलेला आहे. तिरुपती मध्येच आहे हे मंदिर. तर इथे पोहोचण्यासाठी तुम्ही बसनी, म्हणजे इथल्या इथे जे लोकल ट्रॅव्हलिंग आहे तर इथे खूप साऱ्या बसेस आहेत आणि त्यांनी तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता लोकल. तर अशा पद्धतीने हे कालहस्ती मंदिर आहे आणि बस मी तुम्हाला आता बाहेरचा व्ह्यू दाखवते कारण इथे एक पद्धत आहे साऊथ इंडियामध्ये की जिथे पण तुम्ही ज्या मंदिरात दर्शनाला जाता तिथे तुम्हाला जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला तुमचे मोबाईल सगळीकडे डिपॉझिट करावे लागतील. सो त्यामुळे जेवढं काही जे शूटिंग आहे ते तेवढंच मी घेऊ शकते. आतमधलं जे मंदिराच्या आतलं जे शूटिंग आहे ते मी बिलकुल घेऊ शकणार नाही आहे कारण आमचे जे सगळ्यांचे मोबाईल आहेत ते आम्ही तिकडे डिपॉझिट केलेले आहेत. सो जेवढं मला पॉसिबल आहे तेवढ्याच मी क्लिप्स म्हणजे मी घेतलेलं आहे, जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न इकडं केलेला आहे आणि बस ते सगळं काही तुमच्यासोबत मी इथं शेअर करत आहे. खूप सुंदर मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे आणि खूपच आतून म्हणजे इतकं मनाला समाधान आणि प्रसन्न असं वाटतं, इतकं सुंदर असं हे आत्म मंदिर आहे. तर बस तुम्ही आता इकडचा बाहेरचा व्ह्यू बघा आणि तुम्ही जर इकडे तिरुपतीला येणार असाल तर नक्की इकडे व्हिजिट करा, तुम्हालाही अतिशय आवडेल. आणि तिरुपतीमध्ये असे खूप सारे मंदिर आहेत जवळपास की जिथे तुम्ही व्हिजिट करू शकता, पण आमच्याकडे एक तर वेळ खूप कमी आहे सो आम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आम्ही याच्या आधी पण बऱ्याच वेळेला इकडे येऊन गेलेलो आहोत आणि प्रत्येक वेळेला म्हणजे आम्ही गोल्डन टेम्पल पण व्हिजिट केलेलं आहे. याच्या आधी आम्ही बरेचसे मंदिरं
कवर केलेले आहेत. सो यावेळेला आम्ही असं एकतर म्हणजे चारच दिवसांचा आमची जर्नी आहे आणि चार दिवसांमध्ये त्याच्यामध्ये पण आम्हाला दोन दिवस ट्रॅव्हलिंग आहे आणि त्यामुळे आम्ही जेवढं काय आहे तर आमच्या हातात फक्त दोनच दिवस आहेत फिरण्यासाठी. सो जेवढं काय आहे ते सगळं काही आम्ही जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला इथे हे कालहस्ती मंदिर जे आहे ते तुमच्यासोबत मी इकडे शेअर केलेले आहे आणि तुम्ही पण इकडे येणार तर नक्की इकडे व्हिजिट करा. इकडचे मंदिरं खूप सुंदर आहेत, खूपच खूप खूप मनाला म्हणजे प्रसन्नता आणि खूप मनाला समाधान देणार अशी ही मंदिरं आहेत, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर चला आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेणार आहोत. तर गाईज आम्ही आता दर्शन करून झाल्यानंतर इकडे परत आमच्या हॉटेलजवळ पोचलेलो आहोत आणि आता रात्रीची वेळ झालेली आहे म्हणजे एक साधारण 7 ते 8 हे वाजलेले असतील आणि आता सगळ्यांना सगळ्यांची डिनरची आमची वेळ झालेली होती. सो आम्ही इथे आमच्या जवळच्या या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि इथे आम्ही सगळ्यांनी साऊथ इंडियन डिशेस मागवलेले आहेत, इडली, डोसे, उत्तप्पा अशा पद्धतीचे जे पण साऊथ इंडियन डिशेस आहेत ते आम्ही सगळे इकडे घेतलेले आहेत आणि सगळेच आम्ही वेगवेगळ्या गोष्टींची इकडे टेस्ट घेणार आहोत कारण इथले जे फेमस आहे, इथली जे स्पेशालिटी आहे जी की आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळत नाही अशा पद्धतीची डिशेस, त्याच गोष्टी आम्ही इकडे मागवणार आहोत आणि इथे त्याचा आम्ही पूर्णपणे भरपूर आस्वाद घेणार आहोत. तर बस आता आम्ही आमचा डिनर संपून रूमवर निघालेलो आहोत. सो गाईज आता इथेच मी माझ्या व्लॉगचा एंड करत आहे. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा तुम्हाला आजचा हा माझा हा व्लॉग कसा वाटला ते. आणि आपण आता उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूयात. टिल देन टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल, बाय, गुड नाईट.